आज अंमली पदार्थ विरोधी दिवस आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आणि गृह विभागाच्या या आयोजित प्रोग्राम जो आहे या संदर्भातला, से नो टू ड्रग्स म्हणजे नशेच्या पदार्थांना नाही म्हणा, आणि या संदर्भामध्ये आमची आज रॅली निघते आहे आणि आठवडाभर विविध प्रोग्राम्स या संदर्भामध्ये प्रबोधनाचे, ड्रग्सच्या विरोधात कारवाई करण्याची, तरुणांना विशेष करून मार्गदर्शन करण्याचे विविध कार्यक्रम या आठवड्यामध्ये आम्ही आयोजित केलेले आहे। ड्रग्ज सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस त्याला म्हणतात, म्हणजे मेंदूवर परिणाम करणारा जो घटक आहे, औषधातला असो किंवा नशेचा असो, याचा परिणाम माणसाच्या मेंदूवर आणि शरीरावर होणार आहे। एकदा ड्रगला ॲडिक्ट झालेली व्यक्ती ही सहसा त्या ही नशा सोडत नाही असा समज आहे, परंतु या गोष्टीला उत्तर आहे, मृत्यू सोडून जगात प्रत्येक गोष्टीला उत्तर असतं, मृत्यूला उत्तर नाही, बाकी प्रत्येक अडचणीला माणसाच्या जगामध्ये उत्तर आहे। तर ड्रग्सला पहिले तर ही सवय लावायची नाही, दुसरी तर असेल तर ती सोडायची, आणि समाजाची आणि कायद्याची जी जबाबदारी आहे की अशा व्यक्तींना ही ड्रग्स लत लागू नये म्हणून प्रयत्न करावे, ड्रग्सच्या विरोधात प्रयत्न करावे, आणि दुर्दैवाने कोणाला या सवय लागल्या असतील तर त्याला सोडण्यासाठी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्याला सोबत ठेवून किंवा अजून उपचार करून त्या ड्रग्सची सवय सोडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा। बिकॉज प्रशासन हे लोकांसाठी आहे, म्हणजे ड्रग खराब आहे, माणूस खराब नाही। एखाद्या माणसाला ती सवय लागली असेल तर बदनाम से बद खराब होत आहे, म्हणून जी सवय आहे तिला किल करायचं आहे, वाईटाला संपवायचं आहे, ज्याला सवय लागली त्याला नाही, माणूस महत्त्वाचा आहे म्हणून माणसं वाचवायची आहे, आणि या विरोधात सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।